गटाचे म्हणजे जस्ट मोर्चा सुरू होण्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधन केलं आणि त्यानंतर ते या ठिकाणावर त्यांच्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी जे आहेत ते रवाना झालेले आहेत. मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो मोर्चा आहे तो फक्त सर्वसामान्यांचा किंवा आपण असं म्हणू शकतो की रिफायनरी विरोधी संघटना ज्या आहेत त्यांनी काढलेला मोर्चा आहे. त्यामुळं चेहरा असा कोणताही म्हणता येणार नाही, पण साधारणतः अमोल बोळे जे बारसू सोलगाव इथल्या रिफायनरी विरोधी संघटनेचे गावचे अध्यक्ष आहेत, कोकण रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष जे आहेत अशोक वालम, साधारणतः हे जे नेते आहेत जे रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते म्हणून ज्यांना कोकणामध्ये मान्यता आहे की ओळखलं जातं तीच लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि हा प्रतिकात्मक पुतळा जो आहे किंवा तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यावरती पंढरनाथ आंबेडकर असं नाव जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि आत्ता हा मोर्चा जो आहे तो पुढच्या काही क्षणामधून इथून मार्गस्थ होईल आणि राजापूर तहसील कार्यालयावरती तो मोर्चा जाईल. त्या ठिकाणी कदाचित निवेदन दिलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते. तहसीलदारांना हे निवेदन दिलं जाऊ शकतं, पोलीस प्रशासनाने निवेदन दिलं जाऊ शकतं आणि यामध्ये कडक कारवाईची मागणी जी आहे ती केली जाऊ शकते. आत्ताच विनायक राऊत यांनी बोलताना 120B म्हणजे कटासंदर्भातलं हे जे कलम आहे ते देखील या प्रकरणामध्ये लागू करावं अशी मागणी जी आहे ती मोर्चेकरांना संबोधित करताना केलेली आहे. अमोल काही